खारघर येथे नव्याने बॉन फूडी कॅफे अँड द लस्सी कॉर्नर सुरू झाले आहे हे कॅफे भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहराच्या उपाध्यक्षा सुहासनी केकाणे यांचे सुपुत्र राहुल केकाणे यांनी सुरू केले आहे या कॅफेचे भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन झाले तसेच या कॅफेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत राहुल केकाणे यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल उमेश इनामदार माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील नितीन पाटील माजी नगरसेविका नीता माळी शहर सरचिटणीस अमरीश मोकल सुहासिनी केकाणे डॉक्टर सोनिया शितोळे अंजली इनामदार सुनीता कांबळे चंद्रकांत मंजुळे नीता मंजुळे जयश्री भोसले गीता चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि केकाणी कुटुंबीय उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट